बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चीनमधील जियानसू प्रांतातील सानकेशू गावातील लोक सकाळी जागे झाले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्यांच्या समोरील तब्बल 800 मीटर रस्ता गायब झाला होता. ग्रामस्थांना आधी वाटलं की रस्त्याचं काम करायचं असल्याने खोदकाम करण्यात आलं आहे, मात्र पोलिसांनी सत्य सांगितलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. सिमेंट काँक्रीट पासून बनलेला हा रस्ता चोराने एका रात्रीत गायब केला. झू नावाच्या या चोराने मशीनच्या मदतीने रस्त्याचे खोदकाम केले आणि एका सिमेंटच्या कारखान्याला त्याची विक्री केली. या व्यवहारात चोराला तब्बल 51,000 रुपये मिळाले. या प्रकरणी अटक केल्यानंतर आपण कोणतेही चुकीचे काम केले नाही असं म्हटलं आहे, कारण जो रस्ता चोरी करण्यात आला होता त्याचा गाववाले कधी वापरच करत नव्हते आणि त्यामुळे झटपट श्रीमंत होण्यासाठी आपण ही चोरी केल्याचे झू म्हणाला. आमची न्यूज बघण्यासाठी धन्यवाद. यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.